हाय मी आशिष आणि मी तीन गोष्टींमध्ये तुमचं स्वागत आहे आज पॉडकास्ट नंबर थ्री नॉट थ्री एनसीसी चे दिवस आठवले तीनशे तीन नंबरचा पॉडकास्ट आहे आणि जरी हसत मुखाने आम्ही सुरुवात केली असली तरी पण गंभीर गोष्टी आहेत आजच्या मी पटकन तीन कोणत्या गोष्टी आहेत त्या सांगतो आजच्या पहिलं म्हणजे अमरावतीमध्ये ज्या केसेस वाढत आपण गेले दोन दिवस झाले सतत अमरावतीबद्दल बोलतोय तर या अमरावतीमध्ये नेमकं काय चाललंय याची सविस्तर माहिती आज आपण सुरुवातीला घेणार आहोत अचानक एवढे केसेस का येत आहेत है, कशा वाढल्या आहेत तिथे नवीन म्युटेशन्स आहेत देशी म्युटेशन्स आलेले आहेत म्हणजे कोरोना व्हायरसमध्ये थोडा थोडा बदल झालेला आहे आणि हे बाहेरनं ना आलेले नाही आहेत हे राज्य सरकारने स्पष्ट केलं आहे पण भारतातल्याच काही हे म्युटेशन्स आहेत ते नेमके कोणते आहेत त्यांचा अर्थ काय आहे त्या सगळ्या गोष्टी सिद्धनाथ आपल्याला सांगेल दुसरं म्हणजे मुंबईमध्ये आता आ बरेच आ बदल होत आहेत कारण की मुंबईमध्ये केसेसची संख्या आहे आणि काही वेळापूर्वीच बीबीसी मराठीशी बोलताना मुंबईच्या महापौरांनी सांगितलंय की मुंबईमध्ये होम क्वारंटाईन बंद होणार आहे त्यामुळे जर तुम्ही अलाक्षणिक जरी असाल तरी पण तुम्हाला लागणार एक्झॅक्टली म्हणजे तुम्हाला होम क्वारंटाईन करता येणार नाहीये त्याशिवाय मुंबईमध्ये धाडसत्र सुद्धा सुरू आहे आज अनेक ठिकाणी धाडी टाकण्यात आल्या त्यानंतर मुंबईमध्ये पुन्हा जम्मू कोविड सेंटर सुरू होणार आहे या सगळ्या गोष्टी मुंबईमध्ये घडत आहेत पुण्यामध्ये पण काही गोष्टी घडतात त्यामुळे उर्वरित महाराष्ट्राबद्दल पण आपण बोलणार आहोत <coughs> तिसरं म्हणजे बच्चू कडूंना दुसऱ्यांदा कोविडची बाधा झाली आहे आणि एकनाथ एक... खडसे म्हणतात की तिसऱ्यांदा त्यांना पण एकनाथ खडसेंच्या डॉक्टरांनी बीबीसी मराठीला सांगितलं की खडसेंना आधी नव्हता झाला म्हणून कोविड आता त्यांना पहिल्यांदा झाल्याचं ते म्हणतात पण बच्चू कडूंना दुसऱ्यांदा झालाय सो दोन वेळा कोविड कसं काय होतोय हे नेमकं काय प्रकार आहे हे सुद्धा आपण पाहणार आहोत सिद्धांत आता आपल्याला सांगणार आहे की देशात राज्यात जगात इतर कोणत्या गोष्टी येस सो काही काळापूर्वी गलवान खोऱ्यात जे घडलं होतं भारत आणि चीन यांच्या दरम्यान ते आपल्याला सगळ्यांना माहिती आहे तेव्हा भा भारताची जी हानी झाली होती ती भारतीय लष्कराने भारत सरकारने लगेचच जाहीर केली होती चीन मात्र त्यावेळेला याबद्दल एकदम चिडीतचूप होता ते काहीच बोलायला तयार नव्हते नेमकं त्यांचं किती नुकसान झालंय ते आता अखेर चीनने जाऊन हे कबूल केलेलं आहे की त्या गलवांच्या चकमकींमध्ये चीनचं सुद्धा नुकसान झालं होतं त्यांच्याही लष्कराचे काही जण हे त्या चकमकीत मारले गेले होते सो आता त्याला इतका काळ का लागला चीनने इतका काळ हे मान्य का नाही केलं आणि आता नेमकं काय मान्य केलंय हे सगळं तुम्ही सविस्तर वाचू शकता बी बी सी मराठी डॉट कॉमवर तिथे हे सगळं तुम्हाला आणखीन उलगडवून सांगितलेलं आहे आजची दुसरी घटना घडतीय ही काश्मीरमध्ये काश्मीरमध्ये कट्टरतावादी आणि सुरक्षा यंत्रणा यांच्यात चकमकी घडताना दिसत आहेत तीन कट्टरतावादी आणि तीन भारतीय नागरिक यांचे या चकमकींमध्ये मृत्यू झालेले आहेत आणि एका दुकानदाराला सुद्धा एक दुकानदार तिथला याच्यात जखमी झालेला आहे हे कोण आहेत त्यांचा कुठल्या संघटनांशी संबंध आहे ही आत्ता आपली टॉप स्टोरी आहे बी बी सी मराठी डॉट कॉमवर तीसुद्धा तुम्ही सविस्तर वाचू शकता दिशा रवी आणि टूल किट प्रकरण गेले काही दिवस सातत्याने चर्चेत येत आहे आपण जवळपास हा अख्खा आठवडा त्याच्याबद्दल बोलतोय दिशा रवीला आता तीन दिवसांची न्यायालयीन कोठडी दिली गेलेली आहे ते टूलकिट बनवण्यात तिचा हात होता असा पोलिसांचा आरोप आहे आता या प्रकरणाच्या चौकशीसाठी ती तीन दिवसांच्या कस्टडीत गेलेली आहे आजची आपली चौथी बातमी आहे बंगाल निवडणुकांमधना कारण आता तिथलं वातावरण हे कमालीचं तापायला लागलंय उन्हाळा जसा येतोय तसं बंगाल आणखीन 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 गरम होत चाललंय आता इतके दिवस ममता बॅनर्जींवर त्यांचे पुतणे अभिषेक बॅनर्जी यांच्यावर ना भाजपचे नेते सातत्याने टीका करत आहेत ममता बॅनर्जींवर घराणेशाहीचा आरोप करत आहेत आज ममता बॅनर्जींनी या सगळ्या आरोपांचं एकाच फटक्यात उत्तर दिलं आणि त्यांनी थेट अमित शहावर टीका करत जय शहाचं नाव घेऊन या सगळ्या टीकेला प्रत्युत्तर आज पाहायला मिळालंय त्यामुळे आता अभिषेक बॅनर्जी वर्सेस जय शहा या दोन नावांवरना भाजप म्हणजे तृणमूल विरुद्ध भाजप असा हा संघर्ष या निवडणूक प्रचारातून समोर येताना आपल्याला पाहायला मिळतोय आणि आजची आपली पाचवी गोष्ट आहे ती म्हणजे पर्सिव्हरन्स या मार्स रोवरची आपण पिक्चर्समधन पाहिलं आहे नॉव्हल्समधना वाचलं आहे पण येस मंगळावर यान उतरलेलं आहे नासाचं पर्सिव्हिअरन्स हे यान तिथे उतरले आहे त्याने दोन फोटो मंगळाचे काढून पाठवलेले आहेत ज्या गोष्टी आपल्यासाठी सायफाय होत्या त्या आता प्रत्यक्षात घडताना दिसत आहेत तिथे जीवसृष्टी आहे का याचा शोध हे यान घेणार आहे तुम्हाला पर्सिव्हिअरन्स बद्दल आणखीन जाणून घ्यायचं असेल त्याची चित्र पाहिजे असतील त्याने पाठवलेले फोटोज पाहिजे असतील तर बीबीसी मराठी डॉट कॉमच्या सोशल मीडिया हँडल्सना जा तिथे ती तुम्हाला पाहायला मिळतील या झाल्या आजच्या आपल्या नाही या तर झाल्यास पण याशिवाय खूप काही घडलंय ते तुम्ही बीबीसी मराठी डॉट कॉम या आमच्या वर वाचू शकतात कारण की आज शिवजयंती आहे आणि त्यानिमित्त उद्धव ठाकरे हे अजित पवारांना काय म्हणाले आहेत तेही इंटरेस्टिंग आहे ते, ते तुम्ही जाऊन वरती वाचू शकतात आता वळूया आपण आजच्या तीन महत्वाच्या गोष्टींकडे आणि त्यातली पहिली जी गोष्ट आहे ती कोरोना व्हायरसच्या वाढत्या केसेसमुळे आकडे आले आहेत आणि ते पहिल्या गोष्टीनंतर आपण बघणार आहोत आकडे सहा हजार सहा हजार सहा हजारच्या पुढे गेलेत काल पाच हजारच्या पुढे गेले होते त्याच्या आधी चार हजारच्या पुढे गेले होते त्यामुळे हजारांनीची ही दर दिवसाला वाढ होताना दिसतीये आणि हे आकडे कुठून वाढले आहेत हे आपण बघणार आहोत पण आज पहिली गोष्ट जी आहे ती अमरावतीची कारण की अमरावतीमध्ये लक्षणीय वाढ होताना दिसते कालच आपण पाहिलं होतं टेस्ट पॉझिटिव्हिटी रेट तिथे डेली अठ्ठेचाळीस टक्के होता म्हणजे जे टेस्ट करायला येतात त्यातली प्रत्येक दुसरी व्यक्ती ही पॉझिटिव्ह येते तो पूर्वी चार टक्के तीन टक्के एवढा कमी होता तो आता अठ्ठेचाळीस टक्क्यांपर्यंत आलाय कशामुळे एवढ्या झपाट्याने अमरावतीमध्ये आणि त्याच्या आजूबाजूच्या जिल्ह्यांमध्ये म्हणजे अकोला असेल यवतमाळ असेल काही प्रमाणात नागपूर आहे पण मुख्यतः हे जे तीन चार जिल्ह्यांचं पूर्व विदर्भातलं क्लस्टर आहे तिथे आणि अमरावती एपी सेंटर काय होत आहे नेमकं आणि अठ्ठेचाळीस आकडा तर ऑन इट्स सोन मोठा आहेच पण त्याची जर आपण महाराष्ट्राशी तुलना केली तर तो किती गंभीर आहे जास्त कळतं महाराष्ट्राचा पॉझिटिव्हिटी रेट हा आठ पूर्णांक आठ टक्के आहे आणि अमरावतीचा अठ्ठेचाळीस टक्के म्हणजे महाराष्ट्रामध्ये सरासरी शंभर लोकांनी चाचणी करून घेतली तर त्यातले आठच लोक किंवा साडे काय नऊ लोक नऊ लोक धर नऊ जण हे पॉझिटिव्ह आढळतात पण अमरावतीमध्ये जर शंभर लोकांनी चाचणी केली त्यातले अठ्ठेचाळीस लोक पॉझिटिव्ह आढळतात एवढी तिथली परिस्थिती गंभीर आहे आणि अशा परिस्थितीमध्ये सुद्धा तिथे नवनीत राणा आणि रवी राणा हे विदाऊट मास्क आज फिरताना फिरताना दिसत होते ती पण बातमी तुम्ही आमच्या युट्यूब चॅनलवरती बीबीसी मराठीच्या पाहू शकता पण मूळ मुद्दा हा आहे की अमरावतीमध्ये केसेस या का वाढताय आहेत एवढ्या सिद्धांना राईट सो आज दिवसभर आमचे सहकारी मयांक आणि नितेश हे दोघं जण अमरावतीत काय आहे याचा धांडोळा घेत आहेत अमरावतीत आणि ही फक्त अमरावतीची गोष्ट नाही महाराष्ट्रात इतरही थी, ठिकाणी पाहायला मिळालं आहे पण आता अमरावतीच्या केसेसमुळे हे जास्त अधोरेखित होतंय मोठ्या प्रमाणावर <coughs> माफ करा लग्न समारंभ इतर समारंभ आणि जिथे जिथे आपण एकत्र येतो अशा घटना अमरावतीत मोठ्या प्रमाणात घडताना दिसल्या आहेत ही मास्क न वापरता फिरत होती एकूणच या सगळ्याबद्दल एक प्रकार लिथार्जी एक प्रकारचा केअरलेसनेस पाहायला मिळाला होता असं जे अमरावतीतले स्थानिक आहेत जे तिथले डॉक्टर आहेत तसंच जी, आहे जी प्रशासनातली लोक आहेत ते असं सांगत आहेत आपल्याला की मास्क न वापरणं आणि एकूणच तिथली परिस्थिती म्हणजे मधल्या काळात थंडीमुळे इतर आजार जे होत असतात त्यामुळे सुद्धा काहीचं कंड्युसिव वातावरण निर्माण होत असतं पण या सगळ्यापेक्षा जास्त काळजी करण्यासारखी आणि ज्याच्यावर आता जास्त अभ्यास केला जातोय अशी कुठली गोष्ट अमरावतीत घडली तर ती म्हणजे कोरोनाचं एक म्युटेशन दोन म्युटेशन ज्यांच्याकडे डॉक्टरांचं आता लक्ष आहे अमरावतीतल्या कोरोनाग्रस्तांपैकी काही नमुने हे जिनोम साठी पुण्याला पाठवले गेले होते बीजे मेडिकल कॉलेज कडे मी सांगणार आहे ओके मी सांगणार आहे म्हणजे काय नमुने आले की आपण आधी लॅबमध्ये बघतात पॉझिटिव्ह कुठला आहे निगेटिव्ह कुठलाय कुठल्या नमुन्यात कोरोना व्हायरस सापडलाय जिनोम सिक्वेन्सिंग मध्ये त्याचं जास्त बारीक 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 म्हणजे त्याचे धागेदोरे वेगळे करून हे बघतात की हा जो आपल्याला पहिला कोरोना व्हायरस दिसला होता त्याच्यासारखीच याची शिवण आहे का हे अजून काही वेगळं प्रकरण आहे थोडंसं राईट गो तर हे जिनोम सिक्वेन्सिंग असतं आणि त्याच्यातना असं लक्षात आलं की या सॅम्पल्समधना दोन वेगवेगळी म्युटेशन्स म्हणजे दोन वेगळ्या प्रकारचे कोरोना व्हायरस हे सापडले त्यांची नावं मी आता तुम्हाला सांगत बसणार नाहीये पण या दोन्हीतना यातलं एक जे होतं ते स्पाइक प्रोटीनमध्ये झालेलं होतं आता तुमच्यातल्या अनेकांना माहिती आहे कोरोनावर दिसणारे जे खिळे असतात त्याच्यातलं हे म्युटेशन होतं पण दुसरं जे होतं ते एक फास्ट स्प्रेडिंग म्युटेशन आहे असं मानलं जातं बीजे मेडिकलचे मायक्रोबायोलॉजी विभागाचे जे प्रमुख आहेत ते आगे प्रोफेसर डॉक्टर राजेश कार्यकर्ते यांच्याशी मयांक जेव्हा बोलला तेव्हा त्यांनी अशी माहिती दिली की एक जे फास्ट स्प्रेडिंग म्युटेशन आहे ते या नमुन्यांमध्ये पाहायला मिळालेलं आहे आणि एकूणच अमरावतीच्या वाढदराचा किंवा इतर गोष्टींचा विचार केला तर हे लक्षात येत की तिथे खूप वेगाने कोरोना आता वाढताना दिसतोय व्हायरसची जी प्रसाराची क्षमता आहे ती वाढलेली आहे आणि त्याच्या मागे हे एक कारण आहे पण हे जे म्युटेशन आहे हे ना साऊथ आफ्रिकेतनं आलं आहे ना युकेतनं आलं आहे ना, ना, ना ब्राझीलमधनं आलं आहे हे इथलंच म्युटेशन आहे त्यामुळे आपण जे इतके दिवस परदेशातनं आलेला कोरोना किंवा फॉरेन स्ट्रेन्सबद्दल बोलत होतो तर आत्ता ह्या घडीला अमरावतीत ज्या एका स्ट्रेनबद्दल काहीशी चिंता व्यक्त केली आहे तो इथलाच म्युटेशन ते इथलंच म्युटेशन आहे भारतात जवळपास दोनशे म्युटेशन्स आत्तापर्यंत कोरोना व्हायरसची ही सापडलेली आहेत त्यातलं एक जे आहे त्यात अमरावतीत होणाऱ्या प्रसारामागे एक कारण आहे असं आपल्या लक्षात आलं आहे सो so, राज्य सरकारच्या आरोग्य विभागाने अमरावती आणि यवतमाळमध्ये नेमका कोणता स्ट्रेन आहे याविषयीचं आत्ताच एक पत्रक काढलंय ते वाचून दाखवतो मुंबईहून आलेलं हे आरोग्य विभागातून ते म्हणतात की अमरावती यवतमाळ सातारा आणि पुणे अशा राज्यामधल्या काही जिल्ह्यांमध्ये मागील आठवड्यात कोरोना रुग्णांच्या दैनंदिन संख्येमध्ये वाढ होते या वाढीची कारणे शोधण्यासाठी सर्वतोपरी सर्वतोपरी प्रयत्न करण्यात येत आहेत या भागातील करोना विषाणूच्या जनुकीय रचनेमध्ये काही बदल झालाय का याची पाहणी आरोग्य विभाग करतं आहे आणि त्याच्यामध्ये कोणताही परदेशी स्ट्रेन म्हणजे द ब्रिटनमधला दक्षिण आफ्रिकेतला किंवा ब्राझीलमधला भारत आढळून आलेला नाही आहे अमरावतीमध्ये किंवा यवतमाळमध्ये किंवा पुण्यात किंवा सातारामध्ये असं त्यांनी सांगितलं आहे पुण्यातील बारा नमुने देखील तपासण्यात आले होते वगैरे 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 पण हा परदेशातला नाही आहे आपल्याला डॉक्टर कार्यकर्ते जे बी जे मेडिकल कॉलेजमध्ये मायक्रोबायोलॉजी डिपार्टमेंटचे प्रमुख आहेत जिथे हे सगळं जिनोम सिक्वेन्सिंग होतं म्हणजे जनुकीय रचना शोधली जाते त्यांनीच सांगितलं आहे की हा देशीच म्युटेशन आहे हे आपल्या इथेच झालेलं म्युटेशन आहे आणि म्युटेशन्सची नावं जी सिद्धनाथने सांगितली नाहीत पण मी केवळ मी किती हुशार आहे हे दाखवण्यासाठी तुम्हाला फक्त दोन नावं सांगतो म्हणजे तुम्हाला कळेल की ही नावं आपल्याला काही कळत नाहीत <laughs> तर जे स्पाईक प्रोटीनवाला त्याने सांगितलं म्युटेशन त्याचं नाव आहे ई फोर एट फोर क्यू आणि जो वेगाने पसरणारे म्युटेशन आहे कोरोना व्हायरसचीच हे सगळे कार्बन कॉपीज आहेत त्याच्यात थोडा थोडा बदल झालेला असतो त्याचं नाव आहे डी सिक्स वन फोर जी तर ही सविस्तर बातमी तुम्ही बीबीसी मराठी डॉट वर वाचू शकता त्यात तुम्हाला या गोष्टी समजतील याचा एक ग्राउंड रिपोर्ट पण आपण फाईल केला आहे तो वेळातच तुम्हाला तो पाहायला मिळेल साधारण तासाभरात अमरावतीमधली जर तुम्हाला दृश्य पाहिजे असतील की तिथे काय परिस्थिती आहे आणि लॉकडाऊन बद्दल कोणीतरी विचारलं आत्ताच मी ती कमेंट पाहिली एकच सेकंड कोणी विचारलं होतं ते लॉकडाऊन कुठे कुठे स्वप्नील चव्हाण विचारतायत तर सध्या अमरावती यवतमाळ आणि अकोला या तीन ठिकाणी मला वाटतं लॉकचा लॉकडाऊन त्यांनी कुठे नाईट कर्फ्यू आहे कुठे विकेंड लॉकडाऊन आहे पूर्ण लॉकडाऊन लागलेला नाहीये जर तुम्हाला तसे मेसेजेस तस येत असतील तर कृपया घाबरून जाऊ नका आणि चुकूनही असे मेसेजेस फॉरवर्ड करू नका विकेंड लॉकडाऊन हा अमरावतीत आहे नाईट कर्फ्यू मला वाटतं यवतमाळ मध्ये आहे सो एक गोष्ट लक्षात घ्यायला हवी की मुंबई पुण्यात कुठलाही लॉकडाऊन लागत नाही मला आ, काल आपलं पॉडकास्ट झाल्यानंतर इतक्या जणांनी मेसेज करून विचारलं की मुंबईत लॉकडाऊन लागतंय का पुण्यात लॉकडाऊन लागतंय का कुठेही लॉकडाऊन लागत नाहीये सो फक्त अमरावतीमध्ये विकेंडचं लॉकडाऊन आहे सध्या पुढचं काय होईल ते अपडेट्स आपण इथे पॉडकास्टमध्ये तुम्हाला सगळ्यांना देत राहू अजून एक दोन कमेंट्स घेतो फक्त तोवर काही असतील बघ तेव्हा जगती आणि म्हणतात मुंबईमध्ये लॉकडाऊनची शक्यता आहे का सध्या तरी काही तसं दिसत नाहीये जर तुम्हाला नेमकं मुंबईमधली परिस्थितीमध्ये तुम्हाला जास्त इंटरेस्ट असेल तर तुम्ही आ, बी बी सी मराठीवरती मुलाखत पाहू शकतात मुंबईच्या महापौरांची आणि मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी जी मुलाखत दिली त्यांनी सांगितलंय मी मुद्दे फक्त पटकन वाचून दाखवतो लॉकडाऊन कुणालाही नको आहे जर नियम पाळले तर लॉकडाऊनशिवाय पर्याय उरणार नाही असं मुंबईच्या महापौर बीबीसी मराठीशी बोलताना म्हणाल्या ही मुलाखत तुम्ही आमच्या युट्यूब चॅनलवर पाहू शकतात जे लोक क्वारंटाईन सेंटरमधून पळाले अशा चार जणांवर एफ आय आर दाखल केली आहे आता यापुढे कोणतीही रिस्क घ्यायची नाहीये हे मुंबईबद्दल बोलत आहेत मुंबईच्या महापौर त्यासाठी एसिम्प्टोमॅटिक म्हणजे अलाक्षणिक तुम्हाला कोणतंही लक्षण नाही आहे तुम्ही पॉझिटिव्ह आहात त्या रुग्णांनाही होम क्वारंटाईन करता येणार नाही त्यांना सेंटरमध्ये त्यांनी सेंटरमधून टेस्ट करायची दहा दिवस तिथे राहायचं डॉक्टरांना वाटलं तर ते शिक्का मारून होम क्वारंटाईन साठी पाठवू शकतील काही रुग्ण होम क्वारंटाईन मध्ये असताना बाहेर फिरताना आढळले म्हणून आम्ही हा निर्णय घेतलाय असं मुंबईच्या महापौर म्हणत लोकल ट्रेनवरच्या हालचालींवर राज्य आणि केंद्र सरकार लक्ष ठेवून आहे त्यांना जर वाटलं की लोकल ट्रेनमुळे कोरोना वाढतोय तर लोकल ट्रे लोकल ट्रेनबाबत निर्णय घेऊ असं पण त्या म्हणत आहेत आमची जी तयारी पूर्वी होती तीच तयारी आहे मुंबई महानगरपालिका पूर्णपणे तयार आहे असं त्यांनी म्हटलंय आम्ही त्यांच्या हेही निदर्शनास आणून दिलं की त्यांच्या स्वतःच्या टाइम वरती त्या किती फिरल्या होत्या हळदी कुंकवाच्या कार्यक्रमांसाठी आणि लग्न समारंभांसाठी सा पण त्यांनी असं सांगितलं की मी आता यापुढे फिरणार नाही कारण की आकडे हे वाढलेले वाड़ आहेत सो हे सगळे अपडेट्स आहेत मी फक्त अजून एक कमेंट घेतो ती म्हणजे अमोल परब विचारतायत की जर असंच कोरोना व्हायरस म्युटेट होत राहिलं तर पुढे काय होईल तर अमोलजी व्हायरसेस हे म्युटेट होत असतात आपण त्याविषयी पूर्वी पण बोललो होतो त्यावर सोपी गोष्ट पण तुम्हाला सर्च करून सापडेल वायरसेस हे वा... म्युटेट होत असतात त्याच्यावरती मार्ग हाच आहे की लवकरात लवकर ही साथ आटोक्यात आणायची त्यामुळे वायरसला मग अधिकाधिक स्वतःच्या कार्बन कॉपीज बनवण्याची संधी मिळणार नाही अदरवाईज right. ते म्युटेट होत राहतात त्यात फक्त एक कळीचा मुद्दा आहे आणि तो म्हणजे तो वॅक्सिन एस्केप नाही व्हायला पाहिजे म्हणजे जर त्या वायरसने स्वतःमध्ये इतका बदल केला की मुळे ज्या अँटीबॉडीज तयार होतात त्यांना तो ओळखला म्हणजे सिद्धनाथनेच ती सोपी गोष्ट केली होती मला आठवतंय <laughs> की सिद्धनाथ काहीतरी दाढी मिशा लावून आणि शॉल घालून आणि माकड टोपी घालून आला होता आणि तो म्हणाला होता की आता ओळखता येत आहे का मला तर त्याला ओळखणं सिद्धनाथ आहे हे ये लक्षात येत नव्हतं तर तसं जेव्हा वायरस स्वतःमध्ये इतके बदल करतो की अँटीबॉडीजला कळतच नाही की अरे हाच कोरोना व्हायरस आहे की हा कोणी वेगळा आलाय त्यावेळेला मग प्रॉब्लेम होतो तर त्यामुळे म्युटेट त्याला न होऊ देण्यासाठी मार्ग हाच आहे की साथ लवकर आटोक्यात आणायची त्यासाठी आपण काळजी घ्यायची yes. ती म्हणजे हात धुणे सोशल डिस्टन्सिंग पाळणे आणि चेहऱ्यावरती मास्क मास्क लावणे आणि नाकापर्यंत हनुवटीवर नाही ओके ओक... त्या सोपी गोष्टची लिंक मध्ये आहे कारण हा प्रश्न आपल्याला पुन्हा आता काही काळ येणार आहे आपण म्युटेशन्स बद्दल बोलत असल्यामुळे सो ती तुम्ही बघू शकता आता आपण येऊयात आकड्यांकडे आपली पहिली आणि दुसरी गोष्ट ऑलरेडी झालेली आहे मुंबईची आणि याची मी आकडे सांगणार आहे आणि मग पुण्यात काय घडतं आहे ते पण तुम्हाला पटकन सांगणार आहे तुमच्यातले काही जण आता नागपूर सातारा वगैरेची परिस्थिती विचारत आहेत अख्ख्या महाराष्ट्राची ही परिस्थिती आहे गेल्या चोवीस तासात सहा हजार एकशे बारा नव्या रुग्णांचं निदान झालं आहे बरं झालेल्यांचा आकडा आहे दोन हजार एकशे एकोणसाठ आणि चव्वेचाळीस लोकांचा गेल्या चोवीस तासात मृत्यू झालेला आहे आता तुमच्या गावात काय परिस्थिती आहे हे मी सावकाशपणे सांगतो नीट लक्ष देऊन ऐका जवळपास सगळे आकडे कालपेक्षा आज वाढलेले आहेत मुंबई महापालिका आठशे तेवीस ठाणे ग्रामीण त्रेपन्न ठाणे मनपा एकशे अडोतीस नवी मुंबई एकशे सव्वीस कल्याण डोंबिवली एकशे सेहेचाळीस उल्हासनगर अकरा भिवंडी निजामपूर तीन मीरा भाईंदर एकवीस पालघर आठ वसई विरार बावीस रायगड बेचाळीस पनवेल साठ नाशिक ग्रामीण पंच्याहत्तर मनपा एकशे शहात्तर मालेगाव एकोणतीस अहमदनगर ग्रामीण अठ्ठ्याऐंशी मनपा चाळीस धुळे ग्रामीण चौदा मनपा एकोणतीस जळगाव ग्रामीण एकशे दहा मनपा बहात्तर नंदुरबार छप्पन्न पुणे ग्रामीण दोनशे अकरा मनपा पाचशे पस्तीस पिंपरी चिंचवड दोनशे एकोणसाठ सोलापूर ग्रामीण बेचाळीस मनपा एकोणपन्नास सातारा एकोणसत्तर कोल्हापूर ग्रामीण तीन मनपा आठ सांगली ग्रामीण सहा सांगली मिरज कुपवाड चार सिंधुदुर्ग सहा रत्नागिरी चव्वेचाळीस औरंगाबाद ग्रामीण एकोणीस मनपा एकशे चोवीस जालना अठ्ठेचाळीस हिंगोली चौदा परभणी ग्रामीण अकरा मनपा सत्तावीस लातूर चौतीस लातूर मनपा अठरा उस्मानाबाद एकोणतीस बीड चौतीस नांदेड दहा नांदेड मनपा पंचेचाळीस अकोला ग्रामीण छप्पन्न मनपा एकशे सत्तावीस अमरावती ग्रामीण एकशे बत्तीस अमरावती मनपा सहाशे तेवीस यवतमाळ दोनशे अठ्ठावन्न बुलढाणा एकशे पाच वाशिम नव्याण्णव नागपूर ग्रामीण एकशे बावीस नागपूर मनपा सहाशे तीस म्हणजे नागपूर आणि मन अमरावती दोन्ही मनपांमध्ये अगदी सातचा सा फरक आहे फक्त वर्धा एकशे सहा भंडारा अठरा गोंदिया सहा चंद्रपूर ग्रामीण चौदा मनपा चौदा आणि गडचिरोली अकरा असे एकूण सहा हजार एकशे बारा रुग्ण गेल्या चोवीस तासातले सहा हजार एकशे बारा आणि आपले जे काल आपण पाहिले वाढलेले होते त्या चार ठिकाणी काय काय परिस्थिती पुन्हा एकदा अमरावती एकूण जिल्हा म्हणजे शहर ग्रामीण आता जातो नागपूर सातशे चाळीसच्या वरती आहे पूर्ण जिल्हा आपण पाहिला तर अमरावती सुद्धा साधारण तेवढीच आहे सातशे साठ किंवा त्याच्या अकोला अकोला वाढला आता अकोला जवळपास एकशे ऐंशीच्या घरात पर्यंत अकोला आता आणि बाकी नांदेड मुंबई आणि पुणे मुंबई पुणे पण आज वाढलेले आहेत पुण्याचं एकूण पाच दोन सात दोन नऊ दू। हजारला हजारापर्यंत आहे त्यामुळे पुणे जिल्ह्याने काळजी घ्यायची आहे आणि मुंबईत मुंबई महापालिकाच आठशे तेवीस आहे त्यामुळे बाकीचे सगळे मिळवून साधारण दीड हजाराला टिकताना कारण की जर आपण ठाणे ठाणे जिल्हा पाहिला तर त्याच्यामध्ये सगळी जर बेरीज केली आहे एवढ्या सगळ्या काय अर्धा डझन महानगरपालिका दिसत आहेत तर त्यामुळे ठाण्यात सुद्धा म्हणजे ठाणे जिल्ह्याचे मिळूनही आकडे हे चांगलेच वाढलेले आहेत सो त्यामुळे आता पुणे जिल्हा हजाराच्या घरात टिकला आहे त्यामुळे आता काळजी घेण्याची सगळ्यांनाच गरज आहे कारण की एका पाठोपाठ एक नेत्यांना सुद्धा कोविडची लागण होतीये आपण पाहतोय बच्चू कडून विषय आता आपण बोलणार आहोत कारण त्यांना दुसऱ्यांदा कोरोना व्हायरस झाला आणि दुसऱ्यांदा कोरोना व्हायरस होऊ शकतो का कसा होतो आणि त्यापासून काळजी काय घ्यायला हवी ते आपण बोलणार आहोत पण त्याच्या आधी हे सांगतो की काल राजेश टोपेंना पण कोरोना व्हायरसची लागण झाली म्हणजे हा प्रश्न इतक्या वेळा पडायचा की राजेश टोपे जे राज्याचे आरोग्यमंत्री आहेत आणि ते पहिल्या दिवसापासून या हॉस्पिटलला भेट दे त्या हॉस्पिटलला भेट दे इकडे जा तिकडे रिस्क एरियातच ते सातत्या फिरत होते आणि त्यावेळेस म्हणजे मला आठवतंय की आम्ही पण एकदा फोनवर बोलत होतो विचारलं होतं की, की म्हणजे तुम्हालाही भीती नाही का वाटत की तुम्हाला लागण होऊ शकतं ते म्हणाले होते की आता म्हणजे काय करणार माझ्याकडे पर्यायच नाहीये आणि ते सगळीकडे फिरत होते मध्ये एक दोन वेळा ते आजारी पडले त्यावेळेस अशाही अफवा आल्या होत्या की त्यांना लागण झालीय पण आता त्यांनी माहिती स्वतःहूनच दिली आहे की ते स्वतः कोरोना पॉझिटिव्ह आहेत एकनाथ खडसे हे कोरोना पॉझिटिव्ह झाले आहेत त्यांच्यावरती मुंबईतल्या बॉम्बे हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत त्यांची काही दिवसांपूर्वी किडनी ट्रान्सप्लांट झाली होती त्यांचं वय पण जास्त आहे त्यांना इतरही अनेक कोमॉर्बिडिटीज आहेत त्यामुळे एकनाथ खडसे यांची यांना हॉस्पिटलाईज करण्यात आलं आहे त्यांनी ट्विटरवरती स्वतःच माहिती दिली होती की त्यांना कोरोना व्हायरसची लागण झाली त्यांची तब्येत कशी आहे लेटेस्ट काय आहे हे सगळं बी बी सी मराठी डॉट कॉमवर तुम्ही वाचू शकतात तर अनेक नेत्यांना कोरोना व्हायरस होतोय पण बच्चू कडू यांना दुसऱ्यांदा कोरोना व्हायरस होतो आहे आणि त्यामुळे दुसऱ्यांदा कसं काय होऊ शकतं हा तुम्हाला प्रश्न पडला असेल तर त्याच्याबद्दल आम्ही अनेक डॉक्टरांशी बोललो त्याच्यातनं जी माहिती पुढे आली आहे ती खूप इंटरेस्टिंग आहे ती अशी की बॉम्बे हॉस्पिटलमधले डॉक्टर गौतम भन्साळे म्हणतात की दुसऱ्यांदा कोरोना व्हायरस होणं हे फार दुर्मिळ आहे याचं प्रमाण कमी आहे दुसऱ्यांदा संस संसर्ग होण्याचं मुख्य कारण म्हणजे तुमची रोगप्रतिकार शक्ती कमी असणं सो तुम्ही तुमची रोगप्रतिकारशक्ती कमी असेल तुम्हाला एकदा होऊन गेला तुम्ही वाचलात पण तुम्ही त्यानंतर मास्क घालणं सोडलं सगळे नियम धाब्यावर बसवले तर तुम्हाला दुसऱ्यांदा होऊ शकतो मुंबईतले फुफुस विकारतज्ञ डॉक्टर कपिल राठी यांचं असं म्हणणं आहे की कोरोना व्हायरसचा संसर्ग एकदा होऊन गेला म्हणजे अँटीबॉडीजचं संरक्षण काही आयुष्यभरासाठी ना मिळत नाही कोविड मुक्त झाल्यानंतर रोगप्रतिकारशक्ती ही कमी 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 होत जाते संशोधनातनं असं लक्षात आलंय असं ते डॉक्टर कपिल राठी सांगतायत की रोग ही रोगप्रतिकारशक्ती तीन ते सहा महिन्यांपर्यंत टिकते पुढे तुम्हाला इन्फेक्शन होण्याचा धोका हा कायम असतो अजूनही इतर डॉक्टरांची जी मतं आहेत त्याच्याविषयीचे जगभरातलं संशोधन हे सगळं काही मयांक भागवत यांनी केलेल्या बातमीमध्ये तुम्ही बी बी मराठी डॉट कॉमवर वाचू शकतात तर त्यामुळे तुम्हाला जर एकदा त्याची लागण होऊन गेली असेल तर तुम्हाला परत काळजी घेणं आवश्यक का आहे कारण की एक म्हणजे तुमची रोगप्रतिकारक शक्ती कमी होत जाते आणि दुसरं म्हणजे म्युटेशन्स पण येत वेगवेगळे त्यामुळे तुमच्या शरीरात जरी अँटीबॉडीज असल्या आणि जसं सिद्धनाथ त्या दिवशी शॉल आणि हे सगळं घालून आला होता तसं कोरोना जर काय काय घालून आला म्हणजे थोडक्यात त्याच्यात म्युटेशन असतील तर तुम्हाला धोका संभवतो तर महाराष्ट्रामधल्या एका मंत्र्याला दुसऱ्यांदा कोरोना व्हायरस झाला निमित्ताने आपण पुन्हा एकदा याची चर्चा केली कमेंट्स आहेत काही येस आता प्रवीण कुलकर्णी म्हणाले की कोरोना वाढल्यामुळे आता परत पॉडकास्ट पाहावं किंवा ऐकावं लागेल प्रवीणजी फक्त कोरोनाच्या वेळेला असं नाही तुम्ही जे जे काय काय घडतंय त्या बातम्या आम्ही तुमच्यापर्यंत आणत असतोच पण ऍक्च्युली आपण त्यामुळे पॉडकास्टचं नाव पण आपण तीन ठेवलंय <laughs> आपण कोरोनाच्या निमित्ताने सुरू केलं आणि कोरोनानंतर आपण कदाचित बंद करण्याचा विचारही केला होता पण तुम्ही सगळ्यांनी आग्रह केला की नाही आपण इतरही गोष्टींवरती बोलूयात म्हणून त्यामुळे आपण तीन गोष्टींमध्ये आपण जगातल्या देशातल्या महत्वाच्या गोष्टींबद्दल बोलतो आणि आयडिया ही आहे की जर तुम्ही अर्धा तास हा ऐकला मी पहा म्हणतच नाही आणि आता तुम्ही गाणा सावन स्पॉटीफाय अॅपल कुठेही ऐकू शकतात तुम्ही जर अर्धा तास हा ऐकला तर तुम्हाला सगळे अपडेट्स मिळतात तुम्हाला बाकी काहीही वाचण्याची पाहण्याची ऐकण्याची गरज नाही देशात महाराष्ट्रात जगात तुमच्याशी संबंधित जे काय आहे ते सगळं आम्ही संकलित करून तुमच्यासाठी आणत असतो त्यामुळे तुम्ही केवळ कोरोनापुरती ऐकू नका इतरही सगळे अपडेट्स महत्वाचे रेलेवंट हे आम्ही तुमच्यासाठी आणत असतो राईट वैदही पाटणकर म्हणतात मुंबई पुणे वाढतायत आकडे आणि लॉकडाऊन यवतमाळ का बरं पुन्हा हजारला टेकलंय कॉलेज शाळासाठी काहीतरी आदेश काढावा Hmm. रूपाली देशपांडे म्हणतात नायर हॉस्पिटलच्या डॉक्टरांना सुद्धा कोरोना झाला लस घेऊन सुद्धा अनिता जोगळेकर म्हणतात अतिशय बेदरकार आहेत विदर्भातली मंडळी मी ही मूळची अमरावतीची आहे hmm. अनिताजी तुमची काळजी मी समजू शकतो पण स... प्रत्येकच ठिकाणी प्रत्येकच क्षेत्रात काही ना काहीसा हलगर्जीपणा आपल्याला पाहायला मिळतोच आहे शेअरर अल्पना नायर विचारत आहेत त्यांना नोटिफिकेशन मिळालंय दॅट बी बी सी मराठी रेकॉग्नायझेस मी एज अ फॅन अँड आय कॅन गेट माय बॅज हे काय आहे हे फेसबुकला फेसबुकलाच विचारायला हवं पण येस तुम्ही जेव्हा एखादी गोष्ट सतत फॉलो करता टॉप वगैरे काय काय लिहून येत असत नम्रता गुप्ते म्हणतात प्लीज कमेंट घ्या कोविड होऊन गेलेल्या साठ वर्षांपेक्षा जास्त लोकांना लस मिळणार आहे ओके लस मिळणार आहे असं त्या लिहितात तुम्ही विचारताय की सांगताय हे मला लक्षात नाही आलं पण दुसऱ्या टप्प्यामध्ये सिनियर सिटीजन्सना लस मिळणार आहे हे खरं आहे सध्या तरी नाही सध्या डॉक्टर्स हेल्थ वर्कर्स आणि फ्रंटलाईन वर्कर्स साठी आहे आपल्याला सुनील फोडसे uh, हे म्हणत आहेत की अमरावतीमध्ये संडेला लॉकडाऊन आहे हे खरं आहे का होय सुनीलजी आणि अमरावतीच्या बाकी डिटेल्स तुम्ही जर उशिरा आला असाल तर एकदा रिवाइंड करून ऐका पहिली स्टोरी आज आपली सविस्तर अमरावतीबद्दलच होती ज्ञानदीप पाटील मानकर म्हणतात अकोला नेहमी दुर्लक्षित आहे तिथे जिनोम तपासणीची गरज नाही का ज्ञानदीप सगळीकडनं जेव्हा सॅम्पल्स कलेक्ट केली जातात तेव्हा त्यातली निवडक सॅम्पल्स ही जिनोम सिक्वेन्सिंगसाठी पाठवली जातात एखाद्याच जिल्ह्याची घेतात किंवा एखाद्याच याची नाही असं नाही जिथे शंका येते त्यानुसार मग ते प्रोटोकॉलनुसार या गोष्टी पुढे या फॉलो केल्या जातात बाळकृष्ण देशमुख विचारत आहेत आधी विशाल केदार विचारत आहेत की ह्याला अमरावती म्युटेशन म्हणायचं का आणि बाळकृष्ण देशमुख म्हणतात या म्युटेशनवर लस काम करेल का हो सध्या तरी करेल कारण त्यांनी सुरुवातीलाच सांगितलंय की आता जी लस आहे कोविशिल्ड जी दिली जाते आणि भारत बायोटेकची कोवॅक्सिन को पण आहे त्या सध्या असलेल्या वरती व्यवस्थित काम करतात त्यामुळे त्याची काळजी करण्याचं कारण नाही सध्याच्या माहितीनुसार तरी त्या काम करतात